कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। सद्गुरु शंकर महाराजांचे पादुका दर्शन व भजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नेवासा शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दुर्गादेवी मंदिरामध्ये पुणे धनकवडी येथील मठातील सद्गुरु शंकर महाराज यांच्या पादुकांचे दर्शनासाठी आगमन झाले। पुष्पवृष्टी करून यावेळी वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली। यावेळी आयोजित भजनांच्या कार्यक्रमालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दुर्गादेवी मंदिर व दुर्गादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पादुका दर्शन व भजनांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पुणे धनकवडी येथून आलेल्या सद्गुरु शंकर बाबा महाराजांच्या पादुकांचे पुष्पवृष्टी करून व पंचारती ओवाळून स्वागत करण्यात आले। पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पाटावर सद्गुरु शंकर महाराजांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। यावेळी जय शंकर सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय असा जयघोष करत भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले। यावेळी सद्गुरु शंकर महाराज भजनी मंडळाच्या सेवेकऱ्यांनी गणेश वंदना, विठ्ठल भगवंत, ज्ञानोबा माऊली, भगवान दत्तात्रय, आई जगदंबा, सद्गुरु शंकर बाबा महाराजांची भक्तिगीते सादर केली। मुख्य गायक निखिल बाबू वाघमारे यांनी आपल्या सुरेल आवाजाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी झालेल्या भजन कार्यक्रम प्रसंगी दुर्गादेवी व सद्गुरु शंकर महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। उपस्थितीत भाविकांना प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।